हॅलो फ्रेंड्स एम पी एस सी रुडर्स आयडिया या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मित्रांनो मी प्रकाश आज तुमच्यासाठी एक नवीन बातमी घेऊन आलेलो आहे मित्रांनो तुम्ही जर अजून चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या मित्रांनाही जरूर शेअर करा तर चला सुरू करूया आपल्या व्हिडिओला तर बघा काय म्हटलं आहे व्हिडिओमध्ये केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोगाची घोषणा होईल अशी आशा होती एक फेब्रुवारी दोन हजार चोवीसला केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी यांनी सहाव्यांदा अर्थसंकल्प मांडला मात्र यामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोगाची घोषणा झाली नाही खरं तर वेतन आयोगाची आतापर्यंतचा इतिहास पाहिला तर दर दहा वर्षांनी नवीन वेतन आयोगाची स्थापना केली जात आहे मागील वेतन आयोग हा दोन हजार सोळामध्ये लागू करण्यात आला होता यामुळे आता पुढील आठवा वेतन आयोग हा दोन हजार सव्वीसपर्यंत लागू होणे अपेक्षित आहे यासाठी मात्र आठवा वेतन आयोगासाठीच्या समितीची स्थापना करावी लागणार आहे या समितीची स्थापना दोन हजार चोवीस अखेर पर्यंत करणे अपेक्षित आहे कारण की मध्ये सातवा वेतन आयोग लागू करण्यापूर्वी या समितीची स्थापना दोन हजार चौदा मध्ये करण्यात आली होती मात्र नुकत्याच काही दिवसांपूर्वी वित्त विभागाचे सचिव टी व्ही सोमनाथन यांनी सध्या स्थितीला केंद्र सरकार दरबारी आठवा वेतन आयोग लागू करण्याबाबत कोणताच प्रस्ताव विचाराधीन नसल्याचे म्हटले आहे याशिवाय केंद्रीय वित्त राज्यमंत्र्यांनी देखील केंद्रातील मोदी सरकार सध्या स्थितीला आठवा वेतन आयोग लाग करण्याबाबत विचार करत नसल्याचे म्हटले आहे पण आज आपण आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर महागाई भत्ता शून्य होईल का हे जाणून घेणार आहोत खरे तर ज्यावेळी सातवा वेतन आयोग लागू झाला त्यावेळी महागाई भत्ता शून्य झाला होता महागाई भत्त्याची रक्कम ही कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात वर्ग करण्यात आली होती यामुळे आता राव ज्यावेळी आठवा वेतन आयोग लागू होईल त्यावेळी महागाई भत्ता पुन्हा एकदा शून्य होण्याची शक्यता आहे त्यावेळी महागाई भत्त्याची रक्कम ही कर्मचाऱ्यांच्या बेसक सॅलरीमध्ये ॲड होणार आहे यामुळे कर्मचाऱ्यांचा मूळ पगार वाढणार आहे तथापि आठवा वेतन आयोग केव्हा लागू होणार हा मोठा सवाल आहे यामुळे नवीन आयोग वेतन आयोगाबाबत केंद्रातील मोदी सरकार काय निर्णय घेणार हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे नमस्कार